अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार संग्राम जगताप निवडणूक लढवत आहेत. मागील 10 वर्षांपूर्वी केलेले विकास कामे व जनतेच्या सुखदुःखात सामील होत थेट संपर्क ठेवला असल्यामुळे जनतेशी ऋणानुबंध निर्माण झाले असून आता माझी निवडणूक थेट जनतेच्या हाती घेतली असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. आमदार संग्राम जगताप नगरविकास यात्रेच्या माध्यमातून तोफखाना बागडपट्टी सर्जेपुरा परिसरामध्ये नागरिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले असता त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी नागरिकांच्या वतीनं ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जनतेची प्रेम पाहून माझा विजय निश्चित झाला आहे, त्यामुळे तिसऱ्यांदा नगरकरांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. विकास कामांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत असून केलेली विकास कामे नागरिकांच्या घरापर्यंत घेऊन जाण्यास यशस्वी झालो आहे. नागरिकांनी दिलेली मतरूपी आशीर्वादाच्या माध्यमातून नगरकरांची सेवा करण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा मिळत आहे, असं प्रतिपादन यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार संग्राम जगताप यांनी तोफखाना बागडपट्टी सर्जेपुरा मिसाळ गल्ली सातबाई गल्ली पावन गणपती मंदिर ठाकूर गल्ली परदेशी गल्ली कर गल्ली लोणार गल्ली परिसरातील नागरिकांशी नगरविकास यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.